कराड तालुका अजून शेकड्यातच, जिल्ह्यात नवीन 653 बाधित, 34 बाधितांचा मृत्यू। जिल्ह्यात रात्री आलेल्या अहवालानुसार 653 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 34 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली। तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे: जावली 5, आजअखेर 9,630, कराड 103, आजअखेर 36,810, खंडाळा 31, आजअखेर 13,525, खटाव 61, आजअखेर 23,051, कोरेगाव 47, आजअखेर 20,026, मान 66, आजअखेर 15,858, महाबळेश्वर 1, आजअखेर 4,550, पाटण 12, आजअखेर 9,795, फलटण 163, आजअखेर 32,905, सातारा 140, आजअखेर 47,400, वाई 19, आजअखेर 14,932 व इतर 5, आजअखेर 1,747 असे आजअखेर एकूण 2,30,229 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत। तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे: जावली 0, आजअखेर 206, कराड 3, आजअखेर 1,105, खंडाळा 0, आजअखेर 175, खटाव 22, आजअखेर 561, कोरेगाव 0, आजअखेर 432, मान 1, आजअखेर 318, महाबळेश्वर 0, आजअखेर 88, पाटण 2, आजअखेर 351, फलटण 4, आजअखेर 561, सातारा 2, आजअखेर 1,378, वाई 0, आजअखेर 342 व इतर 0, आजअखेर 75 असे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5,592 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे। SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड।